एबी न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. पाहूयात आजची ही बातमी. आज चंद्रपूरला राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे चक्का जाम आंदोलन यासाठी करण्यात येत आहे की ओबीसींच्या ज्या न्याय व संवैधानिक मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे आहेत त्यांना निवेदन देऊन त्या सरकारपर्यंत केंद्र सरकारकडे आणि ओबीसींच्या ज्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारकडे त्या दोन्हीचं केंद्र आणि राज्य सरकारने समाधान करावं हे निवेदनामार्फत त्यांना पोहोचवण्याचं या चक्का जाम आंदोलनातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. ओबीसींचे केंद्र सरकारकडे ज्या मुख्य मागण्या आहेत की केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, त्याचबरोबर ओबीसीचं मंत्रालय केंद्रामध्ये स्थापन व्हावं, ओबीसींना पदोन्नती आणि पदभरती जी रखडली आहे, जो बॅकलॉग आहे तो भरून काढावा, नॉन क्रिमिनलची मर्यादा केंद्र सरकारने 20 लाखापर्यंत वाढवून द्यावी, या केंद्र सरकारच्या मागण्या त्यांच्यापर्यंत निवेदनाच्या मार्फतीनं आम्ही पोहोचवून आलो. त्याचबरोबर राज्य सरकारकडे देखील निवेदनाच्या मार्फतीनं राज्य सरकारकडच्या मागण्या निवेदनाच्या मार्फतीनं आम्ही राज्य सरकारकडे पाठवत आहोत. त्या मुख्य मागण्या अशा आहे की केंद्र सरकारने जर जातनिहाय जनगणना केली नाही तर राज्य सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी. ओबीसींचे जे 72 हॉस्टेल घोषणा केले राज्य सरकारने ते तात्काळ हॉस्टेल मुलामुलींचे सुरू व्हावे, त्याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप 100% मिळावी या व इतर मागण्यांसाठी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडे ओबीसीच्या मागण्या पोहोचवून देत आहोत.